अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। उन्हीं के चलते यहाँ पर पहले मैं अप्पू धरने और सभी संयोजक से विनती करता हूँ कि वो कप्तान रोहित को और ये ट्रॉफी पुताली परिवार करते सोलापुर नामा 24 में आप सभी दर्शकों का स्वागत है। आज MPL प्रेजेंट नलदुर्ग प्रीमियर लीग में जो टूर्नामेंट का आयोजित किया गया था उसके विजेता न्यू मुल्तान टाइगर जो टीम है वो विजेता हुए। हमारे साथ उनके कप्तान रईस साहब है। कैसा लग रहा है सर आपको जीतकर? आपको मेरे को तो अभी तो बहुत खुशी लग रही है। फिलहाल तो मैं 5 साल से हमारे गली नहीं जीत सकी थी, ये ट्रॉफी मैं दिला दिया है न्यू मुल्तान को और हमारे प्लेयर ने बहुत साथ दिया और MCC प्रीमियर लीग ने हमारे को बहुत सपोर्ट किया, सारे टीम को सपोर्ट किया है। टूर्नामेंट बहुत अच्छा लगा मेरे को। आज हमारे साथ जो टूर्नामेंट के आयोजक हैं बसोराज अप्पा धरने नगर सेवक जो हैं वो भी हमारे साथ हैं। अप्पा, ये जो आपने बहुत अच्छा किया है इसका आपको कैसा लग रहा है टूर्नामेंट का? आमचं उद्देश नळदुर्ग मध्ये असेच क्रिकेट टूर्नामेंट भरण्यात यावे। आज जे MPL टूर्नामेंट मॅच जे भरवले गेले त्यात मुल्तान गल्लीची टीम विजयी झाली आहे आणि त्याचबरोबर अतिटटीच्या सामन्यात KGN द टायगर हा पण अतिटटीच्या सामन्यात त्यांनाही शुभेच्छा देतो आणि पुढे असंच क्रिकेटचं जल्लोष व्हावं नळदुर्गमध्ये आणि दोन्हीही टीमला मी अभिनंदन करतो। हमारे साथ पुदाले ट्रॉफी के जो हमारे पुदाले साहब भी जिनके नाम से ट्रॉफी रखी गई थी वो भी सर ये आपने बहुत अच्छा किया क्योंकि हमारे नळदुर्ग के जो नौजवान हैं उनको खेल की बहुत ज़रूरत थी लॉकडाउन के, इसके आपको क्या कहना है? MCC क्रिकेट क्लब है मुल्तान गल्ली जी फर्स्ट प्राइज मारले है ते त्यांनी एवढा जल्लोष करता है कारण का त्यांनी आतापर्यंत मारले नव्हते आणि त्यांनी चांगल्या तिथे खेळ खेळला आणि तिच्यात त्याला थोडी सोड म्हणून KGN सुद्धा चांगला खेळ खेळलेला आहे आणि दोन्ही टीमला मी शुभेच्छा देतो आणि सुद्धा बोलतो। आज या नळदुर्गमध्ये MCC क्रिकेट चषकच्या वतीनं या ठिकाणी जे मैदानात आयोजित केलेलं होतं चषक हे फायनल अंतिम सामना या ठिकाणी न्यू मुल्तान आणि KGN मध्ये झालेला हा फायनल सामना एक आकर्षित आणि असं चांगल्या प्रकारचं खेळ या ठिकाणी झालेला आहे नळदुर्गमध्ये आणि या ठिकाणी आयोजकांनी जे केलेलं MCC चषक या आयोजकांचं मी मनसोक्त एकदा आभार व्यक्त करतो ज्यांनी असंच वारंवार या नळदुर्गमध्ये लोकहितासाठी किंवा लोकमनोरंजनासाठी या ठिकाणी घेतलेलं हे क्रिकेट चषक मी ह्या MCC चषकला मी मनस्वी शुभेच्छा देतो आणि दोन्ही टीमलाही गौरी हॉटेलच्या वतीनं व नळदुर्गवासियाच्या वतीनं मी मनस्वी आभार व्यक्त करतो।